ಇದನ್ನು ಸೇರ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರವಾಗಿ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹಚ್ಚಿ ಇದನ್ನು ಅಂಬೇಗಾವ್ ತಾಲೂಕಾಸ್ನವೇ ಸಂಬಂಧ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಾವು ಲೌಕಿಕ ದೇಶಾಚ್ಯಾ ಲೋಕಸಭೆಮಧ್ಯೆ वाजवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्ववान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी व्यासपीठाचे विधानसभा याचे आजी माजी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं गेले 3-3.5 तास भर उन्हामध्ये बसलेले आपण सगळे बंधू भगिनी बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांसाठी आज मिळालं. एक वेगळा काळ आहे, देशामध्ये वेगळं चित्र आहे, खेड्याभागाच्या शेतीची इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा कोणा कोपऱ्यामध्ये कुठेही मी गेलो तर देशाचा हा काही आईची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे, संकटात आहे, मेहनत करतो, घाम गाळतो, त्याच्या घामाची किंमत त्याच्या फजात फरत नाही. अनेक फिका घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फजात फरत नाही. आणि खर्च अधिक या उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्ज बाजारी होतं आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं की घरातील भांडी कुंडी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँकासुद्धा घेतात. आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्महत्येच्या रस्त्याला जातो. हे चित्र आज देशामध्ये आहे. आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो, वर्तमानपत्र असो, देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते की मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची गॅरंटी, कशाची गॅरंटी? तुझ्या शेतीवाल्याची किंमत चांगली मिळेल, तुझ्या पोराला नोकरी मिळेल, तुझा माल जगाच्या बाजार स्वच्छ जाईल, त्याची किंमत चांगली तुम्हाला मिळेल, ही गॅरंटी मोदी देतात. एका बाजूनं यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूनं दर आठवड्यालाच नव्हे तर दर दिवसाला कुणी ना कुणीतरी आसपासच्या खर्चवर हे चित्र या देशामध्ये बघायला मिळते. आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालून द्यायची याच्यात बदल करायचा खरं जर ठरवलं आपण करू शकतो. मला आश्वास आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी 10 वर्षासाठी दिली. 10 वर्ष मी शेतीचा मंत्री होतो. मला आश्वास आहे की शेतीमंत्री म्हणून
राष्ट्रपती भवनमध्ये शपथ घेतली आणि घरी आलो. पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे, चिंताजनक परिस्थिती आहे, माल परदेशात राहणावं लागेल. त्या रात्री मला झोप आली नाही. मी स्वतः शेतकरी कुटुंबातला, तुम्हा लोकांच्या मदतीने आलेला आणि या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं आणि परदेशातलं धान्य आणायचं निकाल घेतला. ही स्थिती बदलायची, शेतीमालाच्या किमती वाढवल्या, बँकेचा कर्जाचा व्याज दर कमी केला, थकबाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला, दोन नंबरचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला, दोन नंबरची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला. आज त्याची गरज आहे. पण मोदी साहेबांना या सगळ्या गोष्टीच्या सवलीची आस्था नाही आहे. त्यांना आस्था कशाचं? लक्ष फोडलं, विरोधकांना तुरुंगात टाकलं. मोठ्या मोठ्या लोकांना झारखंड नावाचं राज्य, त्या झारखंड आदिवासींचं राज्य, त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोटा खसला भरला आणि मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालवतं, त्याचे सहकारी राज्य चालवतात. प्रधानमंत्र्यांना आवडत नाही, त्यांच्या मनासारखं काम करत नाही. परिणाम काय? त्याच्या दोन तीन मंत्र्यांना तुरुंगात टाकलं आणि मुख्यमंत्र्यांना सात नोटिसे या पाठवल्या. आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल. हे काय शिक्षण? मुख्यमंत्र्यांना अटक करायचं? महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. कशासाठी अटक केली? त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये 100 कोटी रुपये घेतले. त्यांना 6 महिने तुरुंगात टाकले. चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं? 1 कोटीच्या पेक्षा कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या साठी घेतली हा त्यांच्याचा आरोप. स्वतः एक नवा भाषा सुद्धा त्यांनी घेतला नाही, पण 6 महिने त्यांना आत ठेवलं. 6 महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची लिखी लेखी ही राज्य खर्चांना आवडत नाही. परिणाम काय झाला? त्यांचा खोटा खर्चा भरला, त्यांना तुरुंगात टाकले. 4 ते 6 महिने त्यांना तुरुंगात त्या ठिकाणी ठेवले. याचा अर्थ एकच आहे की आजचे राज्यकर्ते त्यांच्या मनासारखी जी भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा गैरवापर करून त्याला तुरुंगात टाकल्या ही भूमिका घेतली जाते. आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि एक गोष्टी सांगायची, आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण. त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठंतरी जाहीर बातमी केली, भाषण केलं. परिणाम काय झाला? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले, मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन बसले. आज या ईडीच्या दमदारीने, सीबीआयच्या दमदारीने, अटक करण्याच्या दमदारीने पक्ष फोडलं, माणसं फोडणं, पुढारी फोडणं. त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल
नाही तर आमच्या पक्षामध्ये जा. एक साधी म्हण त्यांनी आली तशी, हल्ली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे, भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजपवर, आणि म्हणून तुरुंगापेक्षा भाजपवर ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत. आज या प्रकारची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकक्षांनी केलेली आहे, त्याच्याशी संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावी लागेल. महाराष्ट्रामध्ये आपण लोकांनी पक्ष उभा केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती तुम्हा लोकांच्या पाठीवर आम्ही लोकांनी केली, तो पक्ष फोडला. आजच्या पक्षाचे लोक बाहेर गेले, फोडले गेले, अनेक लोक आहेत ज्यांना निवडून पण दिलं. निवडणुका मागच्या आठवा, आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जिन्नर असो, अंबेगाव असो, खेड असो, इंदापूर असो, बारामती असो, इथल्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे यशस्वी झाले. हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक लढत होते, कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला, आणि हे सगळं माहीत असताना आज कुठून तरी दमदाची आली, भीतीचं संकट आलं, तुरुंगात टाकायची धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेले हे चित्र आपल्या सगळ्यांना दिसतं. आणि म्हणून आज आपल्याला जाग व्हावं लागेल. मला आश्चर्य वाटतं की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्यावर काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. अण्णासाहेब आवते होते, माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं, आणि माझ्याबरोबर काम करणारे दत्तासाहेब वळसे पाटील होते, अनेक सरकारची सांगायची विठ्ठलराव वानखेडे होते, बाबूरावदादा वांगर होते, श्री जी सैद होते, मासाबादा दादा होते. आज हे लोक नाही आहेत. पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे. निष्ठाची श्रद्धा ही त्यांनी कधी केली नाही. अनेक गोष्टी सांगायची. एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दत्तू भाटलांच्यासाठी आमचे सरकारने आणले, जन्मभर साथ दिली, आणि आज काय बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, दत्तू भाटलांचा वारसा आहे, त्यांनी काय केलं? त्यांना काय द्यायचं ठेवलं? काय कमी द्यायचं ठेवलं? विधानसभा दिली, मंत्रीपद दिलं, अनेक मंत्रीपद दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सर्व हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली. आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दत्तू भाटलांच्यामध्ये जी निष्ठा होती त्या निष्ठेची 5% सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली. आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील, आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असतील, ते तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल. आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला जाग व्हावं लागेल. येईल निवडणूक, लोकसभेची निवडणूक होईल. आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोल्यांच्या सरकार एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला, सर्व देशात त्यांचा नाव लिहिते. लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे बोलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात, आणि त्याचं कारण असं की त्यांची बांधिलकी
ही प्रामाणिक फरणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे. तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मंत्र्यांनी देशाचं पार्लमेंट होते वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते अंतःकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिकपणाची भूमिका घेतात. आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही निकाल घेतला किती अडचणी घेऊ महाराष्ट्राचा कावना कोसला या पुढच्या 2 महिन्यामध्ये फिरून काढू आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावान आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जपणूक करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ. त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आज डॉक्टर कोल्हेने ज्या पद्धतीनं गेले 5 वर्ष महाराष्ट्राचं आणि तुमचा नावलौकिक वाजवला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिंबा हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि अधिक न बोलता आणि एक तास या ठिकाणी आपण बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सोड.